ना ही तुमसे ना ही हमसे, सद्गुरु है साऱ्यांचे। चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमामांचे। देव माझा बाळू मामांच्या नावानं चांगलं। मामा नमस्कार। नमस्कार मामा, आपलं नाव काय? चिमाजी बाळा कामती। मामा आपलं गाव अलाहाबाद। आपलं वय? वय काय 90 आसपास। म्हणजे मामांचं तेज म्हणजे पौर्णिमाचा चंद्रासारखा असायचं। बरोबर। मग ते फक्त आणि कसं असते ते काय? तंबूपाशी मामा असलेलं आम्ही जायचं, कवा राह म्हणणार कवा जा म्हणणार, आणि सगळीच माणसं गोळा करून जर नेली बर तर त्यांच्या पोटाला कोण घालणार? ज्या त्या भागात बरोबर इकडले माणसं जर गोळा करत गेलं तर तिथं ढे घालून काय काय बोलणार? बरोबर। जिथं तिथं माणसं लागतात म्हणजे गावाला घर बांधावं म्हणत त्या पद्धतीने मामानी चार दोन एक दोन घर प्रत्येक गावाला बांधलेलं आहे। बरोबर। तर असं कापशीत काय चारा घ्यायचं काय करायचं अशा वेळेला चारा घेतलं येलाची भडी एक जैनाची घेतली हट्टून पैसे काय 1000 का 1200 रुपये। अरे जैना थोडं सोड थोडं कमी घे नाही 1000 रुपये घेणार घे 1000 दिलं पैसे कर्ज देणारा माणूस लायसन्स त्याचं त्या काळातलं म्हणजे व्याजान देणार हुकेली म्हणून 100 रुपये योग्य नेमान घेणार असला म्हणून मला आणि ते पाया बी मामाच्या पडलं नाही मला माहिती आहे म्हणला पोरासारखं मला सांगता पैसे कसं ठेवायचे। अरे जैना म्हणला पैसे हुशारीन ठेव आणि नाही ना सांगतो घरात कापडाचं दुकान घातलेलं 2-3-4 पोर ते दुरी उघडला पैसे का ठेवला इकडे बकरी बी गेली चरली खाली 15 दिवस आवरणाला गेली काय कामानिमित्त त्याला ते पैसे उडून बघतय त्यात पैसेच नाही अरे तुझ्या आईला ते म्याट झालं कुणी घ्यावं पोराने न्यावं म्हटलं ते किल्ली कबर बरोबर काय आईला म्हणलं त्या धनगरात सांगत हे काय खरं आहे का काय कुठं गेलं बरोबर दुसऱ्या वर्षी नेमक्यानं वळी सांगायला गेलो आम्ही तर नको ते म्हणला धनगरचे पैसे मला अरे बाबा सर नको तर राहू दे बोंदवत काय करून वळखीचा माणूस आम्ही वर्षाला 100-200 रुपये पावसाळ्याला आणत आहोत त्याच्याकडे वळखीच गेलं काय रे औंदा पैसे किती सांगितले काय नाही म्हणलं औंदा ते पैसेच नको नाही थोडं घे मामाने म्हटले थोडं घे पैसे नको राहू दे एक मामाने 500 रुपये उचलून दिलं नको न राहू दे घे आणि कुठं ठेवलं तर तिथं ठेव हे बाकी विसारशील म्हणला लय गमिनीत नको मग डोचकं टेकून रांडाचा पाय पडलं म्हटलं की डोचकं टेकून पाय पडलं बरोबर आहे म्हणलं पैसे ठेवलं महिनाभर गेलं ते पहिलं बी 1000 का 1200 आणि हे 500 सगळेच पैसे त्यात आहे म्हणले काय माणूस याला काय देव म्हणायचा का काय म्हणायचं म्हणलं अजेब झालं डोचकर मारून घेतला आणि मी म्हणला पोरासारखं त्याला बोललो मला शिकवतो पैसे ठेवायचे मला माहिती आहे असं त्याचं पैसे त्याचं त्याला मिळत गेलं आणि आम्ही आजारी पडले जरास अशा वेळेला आम्ही त्याच्याकडे गेला त्यावेळेला थोडासा भंडारा दिला मग चहा का पिऊ नये दूध प्यावं हे सांगितलेलं मिळेल त्यानं पाणी प्यावं मग सगळ्यांनी 150 माणसं त्यावेळा गुळवणी का पितं म्हटलं त्यावेळा आमचा बी सुटलात बरीच मेल्यात 1-2 असेल आम्ही एक अजून आहे मी दारू पिऊ नका चहा पिऊ नका असं म्हणून मामाचा बी उपदेश त्यावेळा मग भंडारा आम्हाला दिला जर बरं नाही म्हटलं 1-3 पुढ्या दिले एक खायसाठी एक कपाळाला लावून घेण्यासाठी आणि हे कशासाठी दिलं लावून घेण्यासाठी कपाळ हे खायसाठी आणि एक उशाला घेण्यासाठी
हे कोर्ट आहे म्हणून उशिरा कोण कोण येतात हे बघायचं. बर मग हे तीन पुढे दिले. काम झालं कन्याखाली आम्ही उठून जाणार. उठला तिथं बरं गेला तो रिटो पटला तिथं होता सोडला त्याला बलि बलि त्या पोराला गेलं. बोलून काय मामा बोलू नका. अरे ते भंडारा तुम्हाला खायला जे सांगितलंय ते खाऊ नका. ती पुढे मी इकडे दे परत. का तुम्ही म्हणतो मटण खाणारी माणसं आणि नाही खाल तर छपाचे पट्टे म्हणणं मग चालतंय. एवढं तरी सांगा मला मला कसं काय सुचलंय. कोण खायचं काय गरज आहे म्हटलं. अंडी नि मटण नि झिंगणी बांगडे कोणाला पाहिजे नाही काय नको आम्हाला. तुम्हाला तीन पुढे दिल त्या. हा मग ते दिलेले दिल्यात. ते माग मागत होत ते नको म्हणलं मटण खाल्लं म्हटलं. आम्ही त्याचा नेम बाळगायला चालू केलं. ते गुळवणी काप येतं म्हटलं याच्यामध्ये आम्ही शास सोडला. मग ते मायार म्हटलं त्या पद्धतीनं चौकंड आम्हाला बऱ्याच वेळा आशीर्वाद म्हणला. जवळ बोलवून घेतलं जवळ बसला जेवायला बसलं आपल्या ताटातलं दोन गाज गाठलं. अरे म्हटलं हे पुरं मामा मला वाढलंय आणि काय काय बसतो का नाही आणि एक गाज गाठला ते घेतलं. मग आम्हाला त्यावेळेला काय कळणार नाही. बरोबर आहे त्यावेळेला काय कळणार खाल्लं खाल्लं ताटातलं ते काय. मग आम्ही ते नवनाथ वाचलं त्यावेळेला ते कुणी जालेंद्रनाथान काय महिना केला संजीवनी घास दिला. तसं मामान हे परत एक दोन वर्षाने कळलं ते वाचल्यावर. मामान मला काय दिलं. बरोबर तर हे दोन घास येणं जे दिलं ते मी प्यारले झालेलं दवाखान्यानं घराकडे आलो. बरोबर हे औषध मला त्यावेळेला त्यानं तिथं दिलं. बरोबर हे नंतर कळलं. नंतर कळलं तेव्हा काय कळलं म्हणजे जेवायचं कसं हे सुद्धा सांगितलंय. माणूस जर लई जेवलं तर हे अन्न सुद्धा विष आहे मरतय. बरोबर आणि दोन ग्रास कमीच खाल्लं तर त्याला पचनून चांगलं पौष्टिक होतंय रक्त वाढ होतंय. मामाने त्यावेळेला सांगितलं. सांगितलंय बघा किती झोपायचं कसं काम करायचं कसं जेवायचं बुट्टीकडे बघून जेवा हे सांगितलंय. बुट्टीकडून जेवा म्हणजे बुट्टी किती बाग जेवण आहे माणसं किती बघून जेवा आणि नाहीतर मग धरकी पकड सतट बाकी तर बाकीचे काय काय करणार. बरोबर एक माणूस होता मामा इथं आणि माणसं तिथं तिथल्या दोन्ही घेतल्या. एक म्हातारा नेटका होता तीन पितळ्या कन्या त्यानं खाला आणि दोन टंबरीला भली मोठी ते हे सांबार सांबार बर आणि पाहिजे काय त्याला जरा घाला खालं. मग पाया पडून जायचं. पाया पडायला गेले काम काय करतो तुला भांगला जातो बघा किती मिळते आठ आणि पोरं किती आहे तर दोन तीन पोरं आहे तीन पोरं आणि तुम्ही नवरा बायको दोन पाच भाकरी किती करता सात आठ करत्या दहा करत्या सात आठ करत्या आणि कमी असेल तर म्हणला पाच सहा करत्या तू किती खातो. मी तीन चार खातो. राहिल्या किती माणसं किती रे उडगी जेवायला गार कसली आहे हेलाच म्हणतात बुट्टीकडे बघून खावा. बरोबर बरोबर एकदम बरोबर बरोबर माणसाने खायचं कसं हे बी शिकवले. बरोबर देवान बरोबर देव माझा